आता नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहूया. उन्हाळ्यात पाण्याचा पुरेपूर वापर केल्यास त्यातून चांगलं पीक घेता येतं हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील रायपूर गावच्या एका शेतकरी कुटुंबाने दाखवून दिले. त्यांनी उन्हाळ्यापूर्वी भेंडीची लागवड केली आणि त्यातून त्यांना भरघोस उत्पादन मिळू लागले. 30 गुंठ्यातून त्यांना 50 ते 60 किलो भेंडीचं उत्पादन मिळते. सचिन निकम यांच्या शेतात भेंडीची तोडणी सुरू झाली आहे. यंदा त्यांना भेंडीचं भरघोस उत्पादन झालंय. लागवड करताना आधुनिक पद्धतीचा वापर केल्यामुळे भेंडीची गुणवत्ता वाढली आहे. सचिन हे नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील रायपूर गावचे रहिवासी असून त्यांनी 30 गुंठे क्षेत्रावर लागवड केली आहे. जानेवारी महिन्यात त्यांनी भेंडीची लागवड केली होती. लागवडीनंतर साधारण 45 दिवसात भेंडीच्या उत्पादनाला सुरुवात झाली. 30 गुंठे क्षेत्रावर भेंडीची लागवड केलेली आहे. साधारणतः मला भेंडी लागवड 30 गुंठ्यासाठी मल्चिंग आणि ड्रिपसाठी 10,000 रुपये साधारणतः खर्च आलेला आहे सगळा टोटल आतापर्यंत. सध्या सचिन यांना 30 गुंठे क्षेत्रातून रोज 50 ते 60 किलो भेंडीचं उत्पादन मिळतं. या भेंडीच्या विक्रीतून त्यांना 2,500 ते 3,000 रुपयांचं उत्पन्न मिळत आहे. रोजचा थोडा 50 ते 60 किलो निघतो. साधारण भेंडीला 25 ते 30 पर्यंत किलोचा भाव मिळतो. व्यवस्थित निवड केल्यामुळे माझा 1 नंबरने मनमरला माल जातो. सचिन यांनी 5 फूट बाय 1 फूट अंतरावर रोपांची लागवड केली असून खत आणि पाण्याच्या नियोजनामुळे त्यांना चांगलं उत्पादन मिळण्याची आशा आहे. आतापर्यंत मला 1,00,000 पुढे पैसे झालेले आहे. खर्च वाजा जाता 50,000-60,000 रुपये शिल्लक आहे आतापर्यंत. अजून 1.5 लाखाची भेंडी होईल. भेंडीच्या प्लॉटमध्ये निकम कुटुंब राबतं, त्यामुळे भेंडी तोडीसाठी मजुरांवर होणाऱ्या खर्चात बचत झाली आहे. शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेत कमी कालावधीच्या पिकांची निवड केली तर त्यातून चांगलं उत्पन्न घेता येतं हे निकम कुटुंबानं दाखवून दिलं असून इतर शेतकऱ्यांनीही असेच प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. चेतन कोळस, झी मीडिया, येवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.